काकासाहेब पाटील यांचा विजय निश्चित. राजेंद्र वडर पवार गळत गए ते काँग्रेसच्या बॅलेट पेपरचे पूजन. येत्या 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निप्पाणी मतदारसंघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील यांचा विजय नक्की होणार असून राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येणार आहे आणि काकासाहेब पाटील यांना मित्रमंडळात मोठे स्थान मिळणार असल्याचे मत भोज जिल्हा पंचायत माजी सदस्य राजेंद्र वडर यांनी व्यक्त केले. ते शनिवारी गळतगाय येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात काँग्रेस पक्षाच्या बॅलेट पेपरचे पूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. मंदिरात श्रीकांत गुरव यांच्या हस्ते विधिवत श्री हनुमानाचे पूजन करण्यात आले. सुजय पाटील वाळकी यांच्या हस्ते पूजन करून आरती करण्यात आले. यानंतर श्रीकांत गुरव यांच्या हस्ते सर्वांना बॅलेट पेपर वितरण करण्यात आले. यावेळी राजेंद्र वडर म्हणाले, माजी आमदार काकासाहेब पाटील हे निप्पाणी तालुक्यात अनेक शाश्वत कामे केलेली आहेत. त्यांनी केलेले काळमवाडी करार यामुळे आज निप्पाणी आणि चिक्कोडी तालुक्यातील लाखो एकर शेत जमिनीला पाणी मिळाले आहे. आज शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी खरे कारण हे काकासाहेब पाटील हेच असल्याचे सांगून काकासाहेब पाटील यांचा प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. यानंतर गावातून भव्य रॅलीने जाऊन बौद्ध समाजाच्या लिंबू वनात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काकासाहेब पाटील काँग्रेस पक्षाचा जय जयकार करण्यात आले. यावेळी बेडकिळा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष बसवराज पाटील, सुजय पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर, कॉन्ट्रॅक्टर वसंत धारव, सीताराम पाटील, ॲडव्होकेट राजकुमार शिंदे, मानसिंगराव देसाई सरकार, प्रकाश माने, नेताजी घोटणे, मोहन संगपाळ, पोपट चेंडके, उदय चौगुले, श्रीमंत दीक्षित, राजू कमतनुरे, युवराज कट्टी, रवी वड्डर, दगडू वड्डर, पंकज मदाळे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते, मतदार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रथमवागे ग्रामदेवरागिरतक्कंत ಹನುಮಾನ್ ದೇವರ ಪಾದಗಳಿಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಇವತ್ತು ಭಾರತೀಯ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ನೆಚ್ಚಿನರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾಜಿ ಶಾಸಕರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾಕಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ಯವರ ಪ್ರಚಾರ ಶುಭಾರಂಭ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೀರ ಹನುಮಾನ್ ದೇವಾಲಯದ ಪೂಜೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಈ ಸಲ ಸರ್ಕಾರ ಬರಲಿದೆ, ಇದು 100ಕ್ಕೆ 100 ಸತ್ಯ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಿಪ್ಪಾಣಿಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿನ ಧ್ವಜ ಹಾರಲಿದೆ. ಮಾನ್ಯ ಕಾಕಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಭಾರೀ ಅಂತರದಿಂದ ವಿಧಾನಸಭೆಯನ್ನು ಪ್ರವೇಶ ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ. ಯಾಕಂದರೆ ಅವರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಾವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು, ಸ್ಥಾವರ ಕೆಲಸಗಳು ಬಹಳಷ್ಟಿವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಮೊದಲೇದಾದದ್ದು ಇವತ್ತು ನಾವು ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಗುಡ್ಡಗಾಡು ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶೇಂಡೂರು ಅಂತ ಭಾಗದಲ್ಲಿ 9 ಊರುಗಳಿಗೆ ಕುಡಿಯುವ ನೀರನ್ನು ತಂದಿರತಕ್ಕಂಥ ಏಕೈಕ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರೆಂದರೆ ಅದು ಕಾಕಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲರು. ಕಾಳಂಬವಾಡಿ ಕರಾರನ್ನು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏಕೈಕ ವ್ಯಕ್ತಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಕಾಕಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲರು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅನೇಕ ಊರಲ್ಲಿ ಮನೆಗಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ಬೋದು, ರಸ್ತೆಗಳಿರ್ಬೋದು, ಗಟಾರಗಳಿರ್ಬೋದು, ಆ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ವಿಕಾಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರೂ ನೇತಾರರು ಹಾಗೂ ಈ ಚುನಾವಣೆಯ ನೇತೃತ್ವ ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ವೀರಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬರು ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಅನೇಕ ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಕೆಲಸಗಳು ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಆಗಿದೆ. ಆ ಕಾರಣದಿಂದ ಅವೆಲ್ಲ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ಕಾಕಾಸಾಹೇಬ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಯಾವುದೇ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ 15-20 ಸಾವಿರ ಲೀಡ್ನಲ್ಲಿ ಆರಿಸಿ ಬರ್ತಾರಂತ ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ.